सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अमरावती येथे 17वे किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया अमरावती येथे पार पडली. यवतमाळ जिल्ह्यातील मनोली येथील रहिवासी प्रदीप संजय वाढई किडनीने आजारग्रस्त होते. ते मागील काही दिवसांपासून अमरावती येथील सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टर अविनाश चौधरी यांच्याकडे किडनी डायलिसिसवर उपचार घेत होते. दरम्यान त्यांची 51 वर्षीय आई कमल संजय वाढई यांनी त्यांना किडनी दान देण्याचे ठरविले. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अमरावती उपसंचालक अकोला मंडळ अकोला डॉक्टर तरंग तुषार वारे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अमोल नरोटे विशेष कार्य अधिकारी डॉक्टर निलेश पासबुद्धे यांच्या मार्गदर्शनाखाली किडनी प्रत्यारोपणाची सुरुवात करण्यात आली. आईने प्रदीपला किडनी दान करून जीवनदान दिले आहे. रुग्णालयाचे डॉक्टर राहुल पोटोडे डॉक्टर विक्रम देशमुख डॉक्टर राहुल घुले डॉक्टर विशाल बाहेकर डॉक्टर सुधीर धांडे डॉक्टर प्रतीक चिडे यांनी सर्जन म्हणून काम पाहिले. यात युरोसर्जन यांची अत्यंत महत्वाची भूमिका होती. तर नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टर अविनाश चौधरी डॉक्टर स्वप्नील मोलके तर बधिरीकरण तज्ज्ञ म्हणून डॉक्टर प्रणित घुनमोडे डॉक्टर बाळकृष्ण बागवाले डॉक्टर रोहित हदगावकर डॉक्टर राजेंद्र नेमाडे डॉक्टर नंदिनी देशपांडे यांनी काम पाहिले. मेट्रेन चंदा खोडके यांच्या मार्गदर्शनाखाली नर्सिंग स्टाफ तसेच शस्त्रक्रिया विभाग व अतिदक्षता विभाग यांच्याही मोलाचे सहकार्य लाभले आहे. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत सदर शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली. या रुग्णालयाचे हे 17वे प्रत्यारोपण असून सुपर हॉस्पिटलकरिता व अमरावतीकरांसाठी ही बाब अभिमानाची आहे.